हेलो नमस्कार हेलो नमस्कार सर, गणेश बोलतोय. नमस्कार, बोला. हां हां, बोला बोला, काय बोलता. ऍक्च्युली मी तुमचं ते भाषेचं मूळ पुस्तक वाचत होतो. हां, आणि त्यामुळे थोडस जरा मला जाणवलं अभिजात प्राकृत हे शब्द आले, मग ते मला थोडस जरा डिटेलमध्ये समजून घ्यायचं होतं. ऍक्च्युली जस्ट पुस्तक घेतलंय हातात वाचायला. आणि अभिजात म्हणजे नेमकं काय आणि मराठी भाषा अभिजात भाषा आहे की नाही यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू आहेत, तर ही संकल्पना नेमकी मला समजून घ्यायची होती. त्यासाठीच मी पुस्तक वाचत होतो. अभिजात म्हणजे काय आणि मराठी भाषा अभिजात का होत नाहीत, ते प्रयत्न का अपुरे पडत आहेत सध्या, ते मला थोडस तुमच्याकडून जाणून घ्यावंच वाटलं. अभिजात भाषा म्हणजे काय, तर त्याचं उत्तर एकच आहे की जी भाषा स्वतंत्र असते, मुळापासूनची असते आणि तिच्यामध्ये स्वतंत्र साहित्य निर्माण झालेलं असतं आणि जी सगळ्या आजही ती जिवंत असते आणि लोकांच्या बोलण्यात असते, ती भाषा म्हणजे अभिजात भाषा. आता मराठी अभिजात भाषा आहे की नाही हा खरं तर प्रश्न उद्भवतच नाहीये, कारण कोणतीही भाषा कोणत्या तरी भाषेपासून निर्माण झाली का अपभ्रंश झाला या मान्यताच मुळात आणि लादल्या गेल्या या मान्यताच मुळात सायंटिफिक नाहीत, या चुकीच्या मान्यता आहेत, असं जगात कुठे होत नाही. कारण इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, मुघलांनी 700 वर्ष राज्य केलं, पण ते फारसी लादू शकले नाही, इंग्रजी लादू शकले नाही का. तर ही कोणतरी भाषा बाहेरनं आली आणि ती इथं लोकांनी त्याला त्यांना बोलता येत नाही अपभ्रंश झाली असा जो काही समज संस्कृत वाल्यांनी पसरवून ठेवला आहे तो अत्यंत घातक आणि अवैज्ञानिक समज आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मुळात संस्कृत भाषा हीच कृत्रिम भाषा आहे, आर्टिफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे कॉम्प्युटरची तुमची असते ना, तशी ती आर्टिफिशियल लँग्वेज आहे, ती बनवली प्राकृत भाषांवर संस्कार करून. बरं, ही गोष्ट मी म्हणत नाही. 1914 साली जे ब्लॉक म्हणून मराठीचं ग्रामर ज्याने अभ्यासून लिहिलं त्याने फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज या ग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलं की मराठी किंवा महाराष्ट्री प्राकृताचा संबंध संस्कृतशी नाही, उलट संस्कृतवरच महाराष्ट्री प्राकृत भाषेचं ऋण आहे. कारण अनेक शब्द वाक्यप्रचार पासून ते व्याकरणापर्यंत इंग्रजी हिंदी संस्कृतमध्ये कॉपी केलेली आहे. संस्कृत भाषेला मात्र यांनी अभिजात दर्जा दिला. म्हणजे संस्कृत ही भाषा, आता असं समजलं जातं की संस्कृत ही भाषा सर्व भाषांची जननी आहे असं म्हटलं जातं, हे सबशन चुकीचं आहे. म्हणजे थोडक्यात तो हास्यास्पद दावा आहे. याच पुरावे असे आहे की मुळात प्राकृत भाषेचे लेखी पुरावे इसवीसनपूर्व 4व्या शतकापासून मिळतात, मग ते नाण्यांवर असेल, शिलालेखांमधून असेल आणि भारतभर मिळतात. परंतु संस्कृत भाषेचा लिखित स्वरूपाचा पुरावा तो मिळतो 165 च्या राजा रुद्रदामनच्या जुनागड शिलालेखामध्ये. त्याच्या आधी संस्कृत अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा मिळत नाही, ना लिखित मिळत, ना नाण्यांवर मिळत, ना शिलालेखात मिळत. असं असताना संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे हा जो दावा केला जातो तो अत्यंत हास्यास्पद आहे, म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे. आणि तुम्ही जो सुरुवातीला विचारलं की मग अभिजात भाषेचा दर्जा काय मिळत नाही, आता 9-10 वर्षापूर्वी रघुनाथ पठारे समितीने एक अहवाल तयार केला आणि तो सादर केलेला आहे. परंतु दिल्लीमध्ये जे शासन बसलेलं आहे सध्याचं ते मुळात संस्कृत प्रेमी आहे, त्यांचा हा गैरसमज अजूनही आहे की संस्कृत हीच मूळची भाषा आणि प्राकृत या दुय्यम भाषा आहेत, म्हणजे त्यांच्यापासून निर्माण झालेल्या भाषा आहेत. आता अशा स्थितीमध्ये हे प्रकरण भिस्त भोगणं पडलेलं आहे, त्यामुळे तो मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, खुद्द मराठी जे लोक आहेत मराठी भाषेत, जसं केरळ लोकांनी किंवा तमिळ लोकांनी किंवा उडिया लोकांनी जसं आपल्या भाषेवरच्या प्रेमापोटी एक प्रचंड दबाव निर्माण केला, तसा दबाव निर्माण करायला आपल्या मराठी लोकांना जमलेलं नाहीये. कारण मराठी माणसं ही थोडीशी काय म्हणून आपण त्याला कानकुंडी आहेत, न्यूनगंडात राहणारी आहेत. त्यांनी ते जणू काय मनोमन मान्य करून टाकलं लहानपणापासून शिकवत असल्यामुळे हे संस्कृती सर्व भाषांची जननी आहे. प्रत्यक्षात त्याला कसलाही आधार नाही,
कसलाही पुरावा नाही असं विधान हे लोकांमध्ये पसरावं हे आता हे चार्ल्स डार्विनचा सिद्धांत करायला निघाले याच्यावरून त्यांची वैज्ञानिक दृष्टी काय आहे आपल्या लक्षात येईल. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मुलांवर खोटं नाटक थोपवायचं हा प्रयत्न आहे. मग हे आता मला काय म्हणायचं आहे अभ्यासक्रमात मध्ये हे गीता काय ते धार्मिक ग्रंथ किंवा वैदिक गणित असं ते संस्कृत रिलेटेड थोपवण्याचा प्रयत्न करतायत थोडक्यात. अरे थोपांदा आहे उलट माझी मागणी अशी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला तरी मराठी भाषा अभिजात आहेच त्यामुळे तो प्रश्न नाही. माझं म्हणणं हे आहे की संस्कृत भाषेला मात्र अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तो दर्जा काढून घ्यावा कारण ती दुय्यम भाषा आहे प्राकृत पासून निर्माण झालेली आहे ती भाषा अभिजात नाही असा माझा ठाम निष्कर्ष मी केलेल्या अभ्यासातनं जे मी त्या भाषेचे मूळ आणि प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास या पुस्तकामध्ये पुराव्यांनीही सिद्ध केलेलं आहे की संस्कृत ही अत्यंत दुय्यम भाषा आहे आर्टिफिशियली कृत्रिमरित्या ती बनवण्यात आलेली भाषा आहे तिचा दर्जा काढून घ्या. खरंय सर खरंय. आणि त्याशिवाय हे लोक जागे होणार नाहीत आणि त्याशिवाय त्याशिवाय हे लोक जागे होणार नाहीत यांना समजणार नाही की आपण काय चूक करतो आहोत. खरंय. आणि विद्यार्थी पण का निवडतात संस्कृत भाषा कारण त्याला मार्क्स वगैरे जास्त मिळतात. हो संस्कृत मध्ये ना विद्यार्थ्यांना शाळेत सुद्धा मार्क्स जास्त असतात संस्कृत या विषयात. मी काय म्हणतो ते जाऊ द्या कसं असतं मी कोणत्याही भाषेचा विरोध करत नाही. ओके मग ती हिंदी असो इंग्रजी असो फ्रेंच असो जर्मन असो लॅटिन असो की संस्कृत असो कारण भाषा भाषा आहे. ओके प्रत्येक भाषेचं आपापलं सौंदर्य असतं त्यामुळे अभ्यासक्रमात आपण कोणती भाषा घेतो सेकंडरी लँग्वेज म्हणून तो प्रश्न सरळ सरळ विद्यार्थ्याचा आहे त्याला मार्क कमी पडतात का जास्त पडतात हाही प्रश्न नाहीये. परंतु संस्कृत ही लाभायचा प्रयत्न करणं तीच मूळ भाषा आहे सांगायचा प्रयत्न करणं हे मात्र अत्यंत अगदी विद्यार्थ्यांच्या ज्ञानालाही घातक आहे त्यांच्यामध्ये दुय्यम स्वरूप दिलं जातं. एकनाथांनी म्हटलं होतं की संस्कृत देवांनी केली मग काय प्राकृत काय चोरांपासून झाली का असं संत एकनाथांनी ठासून विचारलं होतं. तर म्हणजे हा दुय्यम मुलं गंड देण्यासाठी भाषेचा वापर दहशतवादासाठी कसा केला जातो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संस्कृत भाषा मूळ ठरवणं आणि प्राकृत भाषा म्हणजे आपण ज्या बोलतो त्या भाषा दुय्यम ठरवणं आणि जर तुम्ही एकदा दुय्यम ठरवलं की तुमच्या मनामध्ये लगेच सेकंडरी कॉम्प्लेक्स येतो मग जसं एखादा फाडफाड इंग्रजी बोलणार दिसला की आपण बावरून जातो तसं एखादा संस्कृतमध्ये एखादा श्लोक फेकला की आपला काळ भारी वाटायला लागतं हा सर सर मूर्खपणा आहे. खरंय सर खरंय. आता काय करतो मी पूर्ण पुस्तक वाचून घेतो आणि जे काय प्रश्न येतील ते आपण एखादा कॉल करेन मी तुम्हाला अशी चर्चा करू. हो चालेल. हे तर क्लिअर झालं मला पहिल्यांदा बॅकग्राऊंड अभिजात म्हणजे काय आणि काय संघर्ष चालू आहे अभिजात भाषेसाठी. पण ते तर ही गोष्ट आहे मी ठामपणे सांगतो मराठी भाषेला अभिजात दर्जा हा केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे ती भाषा अभिजात आहे त्यासाठी काही फार मोठी डोकं चालवण्याची आवश्यकता नाही. खरं खरं. ओके सर थँक्स अ लॉट. ओके.